शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत आता श्रीकांत शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया काय म्हणाले आहेत श्रीकांत शिंदे. आता तो त्यांचा निर्णय आहे. शरद पवार साहेब खूप मोठे नेते आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये मला वाटतं त्यांच्या पक्षातील अंतर्गत हा विषय आहे आणि आपण सगळे लोक ते दाखवत आहे टीव्हीवरती. आम्ही सगळे पाहतोय. आम्ही सगळे म्हणजे या सगळ्या गोष्टीवरती फक्त बघू शकतो की काय निर्णय होणार आहे तो. कारण की तो अंतर्गत निर्णय आहे. बाबा कोणाला अध्यक्ष करायचं का ते स्वतः अध्यक्ष राहणार आहे. सगळा सर्वे सर्व जो आहे तो त्यांचा डिसिजन आहे. हा याच्यावरती आम्ही जास्त भाष्य करू शकत नाही. तेच बोलतोय त्यांचा सगळा तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. कोणी त्यांना बोलवायचं आहे त्यांना कोणाला बोलवायचं आहे कोणाला बोलवायचं नाही आहे कोणाला महत्त्व द्यायचं आहे कोणाला महत्त्व द्यायचं नाही कोणाला कमी महत्त्व द्यायचं असेल म्हणून बोलवलं नसेल. त्यांचा मी तुम्हाला तेच सांगतोय की त्यांचा अंतर्गत पक्षाचा विषय त्याच्यामध्ये आम्ही कसं भाष्य करणार की बाबा कोणीही झाला तर तो त्यांचा अंतर्गत विषयच राहणार आहे. अध्यक्षत्व एनसीपीचाच होणार आहे त्या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये आम्ही वेगळं सांगून किंवा आम्ही काय अपेक्षा व्यक्त करून या सगळ्या गोष्टी येत चालत नाही. तुम्हाला तेच बोलतोय की परत परत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे जर प्रश्न विचारला उत्तर माझं सेमच असणार आहे. माझा मतदारसंघ जो आहे हा कल्याण डोंबिवली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये चांगलं काम उभं करण्याचं संधी जी आहे ती मला लोकांनी त्या ठिकाणी दिली. गेल्या 9 वर्षामध्ये मोठं काम जे आहे ते कल्याण डोंबिवलीमध्ये उभं केलेलं आहे मी. तर त्याच्यामध्ये दुसरा कुठला प्रश्न येत नाही कल्याण डोंबिवली शिवाय. हा म्हणजे आतापर्यंत फिक्स झालेलं नाही आहे. म्हणजे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्यांना जर जबाबदारी दिली तर नक्कीच त्या ठिकाणी ते जातील.